भारतीय वित्तीय बाजारामधील भारतीय भांडवल बाजार. याच्या अगोदर आपण इंडियन मनी मार्केटचा विचार केला आणि इंडियन मनी मार्केट म्हणजेच नाणेबाजारामध्ये वेगवेगळे घटक आपण अभ्यासले. त्याचप्रमाणे इंडियन कॅपिटल मार्केटमध्ये सुद्धा वेगवेगळे घटक आपल्याला दिसत आहेत. विकास वित्तीय संस्था आहेत, पतसंबंधित संस्था आहेत, गैरबँक वित्तीय बाजार आहे, प्रतिभूती बाजार आहे. अशा वेगवेगळे घटक आपल्याला भांडवल बाजारामध्ये सुद्धा अभ्यासावे लागतात. मग या घटकांचा आपण विचार करूया. आता या ठिकाणी आपण म्हटलं चार घटक आहेत, विकास वित्तीय संस्था, पतसंबंधित संस्था, गैरबँक वित्तीय बाजार आणि प्रतिभूती बाजार. या सगळ्या संकल्पना आपल्याला समजावून घ्यायच्या की विकास वित्तीय संस्थांमध्ये कोणत्या संस्था अस्तित्वात आहेत, त्याच्यानंतर पतसंबंधित संस्था कोणकोणत्या आहेत, त्यांना नियामक कोणकोण आहेत, रेग्युलेटर कोणकोणते आहेत. गैरबँक वित्तीय बाजाराच्या बाबतीत आपल्याला समजावून घ्यायचं आहे की नेमका गैरबँक वित्तीय बाजार म्हणजे नेमका काय असतो, त्याची उदाहरणं आपल्याला समजावून घ्यायची आहेत, आणि प्रतिभूती बाजारामध्ये कोणकोणते प्रकार असतात हे आपल्याला समजावून घ्यायचं. तर सुरुवातीला आपण प्रतिभूती बाजारापासून सुरुवात करूयात. प्रतिभूती बाजाराचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला समजावून घ्यावी लागते की हा जो प्रतिभूती बाजार आहे हा बाजार या ठिकाणी दोन घटकांमध्ये विभागलेला दिसतो. एक आहे शासकीय प्रतिभूती बाजार आणि दुसरा आहे औद्योगिक प्रतिभूती बाजार. औद्योगिक प्रतिभूती बाजाराचा जर विचार केला तर शेअर बाजार, रोखे बाजार, डेरिव्हेटिव्ह, म्युच्युअल फंड अशा प्रकारे या प्रकारांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. मग औद्योगिक प्रतिभूती बाजार समजावून घेताना या गोष्टी आपल्याला समजावून घ्याव्या लागणार आहेत की शेअर बाजारामध्ये जे व्यवहार पार पाडले जातात पडतात कोणत्या पद्धतीने पार पडतात, रोखे बाजार कोणत्या पद्धतीनं तिथे कार्य पार पडतात, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला अभ्यासावं लागेल, म्युच्युअल फंडची रचना कशी असते हे आपल्याला समजावून घ्यावं लागणार. तर अशा प्रकारे हे शासकीय प्रतिभूती बाजार आणि औद्योगिक प्रतिभूती बाजार असे दोन प्रकार पडलेले तुम्हाला दिसून येतात. मग आता एक एक आपण अभ्यासात सुरुवातीला शासकीय प्रतिभूती बाजाराचा आपण विचार करूयात. शासकीय प्रतिभूती बाजार अगदी सोपा बाजार आणि सहजपणे समजणारा बाजार हे पहा. या ठिकाणी तुम्हाला दोन पिक्चर्स दिसतात, एक आहे भारत सरकार, दुसरा आहे गुंतवणूकदार. जशी आपल्याला कर्जाची गरज पडते, जशी आपल्याला पैशाची गरज पडते, त्यावेळी देशामध्ये लोककल्याणकारी कार्यक्रम राबवायचे असतील किंवा सरकारला इतर कोणत्याही कामासाठी पैशाची गरज असेल तर सरकार पैसे दोन प्रकारे उभा करू शकतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की सरकारला जी पैशाची गरज असते ती दोन प्रकारे असते, एक तर कमी कालावधीसाठी कर्ज हवे असतात, एक तर जास्त कालावधीसाठी सरकारला कर्ज हवे असतात. कमी कालावधीसाठी सरकारला जर कर्ज हवी असती तर सरकार नाणेबाजारामधून कर्ज घेईल, त्याला आपण म्हटलं होतं ट्रेझरी बिल्स. या ठिकाणी भांडवल बाजारामध्ये भारत सरकार ज्यावेळी गुंतवणूकदारांकडून कर्ज घेईल त्यावेळी मात्र त्याला आपण काय म्हणतो तर बॉन्ड म्हणतो, गव्हर्नमेंट बॉन्ड. आणि मग गव्हर्नमेंट बॉन्डचा व्यवसाय ज्या बाजारामध्ये होतो त्याला म्हणायचं शासकीय प्रतिभूती बाजार. लक्षात आलं मी तुम्हाला काय म्हटलं, भारत सरकारला कर्जाची गरज आहे, कर्ज हवं आहे एका ठराविक रकमेची. भारत सरकार काय करेल, गुंतवणूकदारांकडून कर्ज घेईल. आपण या ठिकाणी म्हणूयात या भारत सरकारनं गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतलं. मग भारत सरकारनं जर गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतलं तर मग भारत सरकारला त्याच्या बदल्यात गुंतवणूकदारांना काहीतरी साधन द्यावं लागतं. मग अशा प्रकारे हे कर्ज गुंतवणूकदारांकडून घेतलंय भारत सरकारने तर भारत सरकार गुंतवणूकदारांना जे साधन देतं त्या साधनाला गव्हर्नमेंट बॉन्ड असं म्हटलं जातं. गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे काय आहे, तर ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणून ओळखलं जातं शासकीय प्रतिभूती या गव्हर्नमेंट बॉन्डला. या ठिकाणी बॉन्ड आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, बॉन्ड गव्हर्नमेंट बॉन्ड लक्षात आलं. या ठिकाणी आपण विचार केला की भारत सरकारला कर्ज हवं होतं, भारत सरकारनं ते कर्ज गुंतवणूकदारांकडून घेतलं आणि त्याच्या बदल्यात गुंतवणूकदारांना भारत सरकारनं एक बॉन्ड दिला ज्याला गव्हर्नमेंट बॉन्ड असं म्हटलं जातं. मग आता अशा प्रकारचे व्यवहार
ज्या बाजारामध्ये होतात त्याला म्हणायचं शासकीय प्रतिभूती बाजार. आता तुम्हाला या ठिकाणी आणखी काही प्रश्न मनामध्ये आले असतील की भारत सरकार गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतं म्हणजे नेमकं घेतं कुणाकडून. आपल्याला असं सांगता येतं की वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या बँका यांच्याकडून जे कर्ज घेतं त्याला आपण म्हणतोय गुंतवणूकदार. मग आपण या ठिकाणी म्हणूयात इन्स्टिट्यूशन्स आणि बँक्स हे गुंतवणूकदार आहेत, यांच्याकडून कर्ज घेईल आणि त्याच्या बदल्यात भारत सरकार त्यांना गव्हर्नमेंट बॉन्ड देईल एक साधन म्हणून. तशा प्रकारे अशा प्रकारचे व्यवहार ज्या बाजारामध्ये होतात त्याला काय म्हणायचं शासकीय प्रतिभूती बाजार. किती सोपं आहे पहा, शासकीय प्रतिभूती बाजार. आता गोष्टीच्या स्वरूपात आपण पाहूया, भारत सरकारला कर्जाची गरज होती, भारत सरकारनं ते कर्ज गुंतवणूकदारांकडून घेतलं, पण गुंतवणूकदार तसंच कर्ज देतील का, काहीतरी द्यावं लागेल, एक साधन दिलं, त्या साधनाला आपण म्हटलं गव्हर्नमेंट बॉन्ड. तशा प्रकारचे व्यवहार ज्या बाजारात होतात त्याला शासकीय प्रतिभूती बाजार असं म्हटलं जातं. आता आणखी एक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे, एक गव्हर्नमेंट बॉन्ड दिलं जातं म्हणजे नेमकं काय प्रकार आहे तोही आपण समजावून घेऊयात. हे पहा, गव्हर्नमेंट बॉन्ड कसा असतो, याप्रमाणे असतो. हा आहे गव्हर्नमेंट बॉन्ड. भारत सरकारला 10 वर्षासाठी पैशाची आवश्यकता आहे. या ठिकाणी किती लिहिलं आहे पहा, 10 इयर्स. त्यानंतर किती पैशाची गरज आहे, 1 करोड रुपयाची गरज आहे भारत सरकारला. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं की बॉन्डवरती स्पष्टपणे लिहिलं आहे की 10 वर्षासाठी 1 करोड रुपये भारत सरकारला हवे आहेत. भारत सरकारनं काय केलं, एक बॉन्ड विक्रीला काढला. आता बॉन्ड कशी विक्री होते ते अगोदर आपण पाहू. बॉन्ड विक्रीला काढला आणि त्या बॉन्डमध्ये एक सुविधा दिली. आता पहा, बॉन्ड विक्रीला काढला त्या बॉन्डमध्ये काय लिहिलं आहे, दिस गव्हर्नमेंट बॉन्ड एंटायटल्स बिअरर द कूपन ॲट 6% पेएबल इयरली अँड पेमेंट ऑफ 1 करोड RS ॲट RBI फ्रॉम या कन्सोलिडेटेड फंड इंडिया ऑन 31 मार्च 2033. म्हणजे 10 वर्षाचा हे कधी ते तारीख आहे पहा, 1/4/2023 ते 31 मार्च 2033. म्हणजे या ठिकाणी भारत सरकारने सांगितले हा 1 करोडचा बॉन्ड आहे. मग याच्या बदल्यामध्ये भारत सरकारला जे पैसे प्राप्त होणार आहेत त्याचा जो विचार केला तर भारत सरकार काय देणार आहे, 6% व्याज, प्रत्येक वर्षाला 6% व्याज. आणि त्या बॉन्डची मुदत पूर्ण झाली की 10 वर्षांनी म्हणजे 31 मार्च 2033 1 करोड रुपये प्राप्त होणार आहे गुंतवणूकदाराला. आता हा बॉन्ड कसा विकला जातो, तुम्हाला इथं दिसत असाय सोल्ड ॲट 85 लॅक्स. मग भारत सरकार असा बॉन्ड विक्रीला काढतं, त्या बॉन्डचा लिलाव करतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्या सिनेमामध्ये पाहतो, एखाद्या घराचा लिलाव चालू असतो आणि त्यावेळी सुरुवातीला असं सांगितलं जातं की ह्या घराची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे, तिथून पुढं तुम्ही बोली लावा. मग तिथून पुढं बोली लागायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे बॉन्डची सुद्धा प्रक्रिया असते, त्या ठिकाणी लिलाव घेतला जातो, भारत सरकार या बॉन्डचा लिलाव करता आणि मग तो बॉन्ड घेण्यासाठी बोली लागते. आता पहा, एखाद्या व्यक्तीनं हा बॉन्ड 85 लाख रुपयांना विकत घेतला लिलावामध्ये. त्याला किती गुंतवावे लागले, 85 लाख. त्याच्या बदल्यात भारत सरकार त्याला काय देणार आहे, त्याच्या बदल्यात भारत सरकार त्याला दरवर्षी 6% व्याज आणि 10 वर्ष पूर्ण झाली की 1 करोड रुपये त्याला मिळणार आहे. तशा प्रकारे हा झाला गव्हर्नमेंट बॉन्ड. या ठिकाणी सरकारला हे पैसे मिळाले, सरकारची त्यावेळी पैशाची गरज होती ती भागली. गुंतवणूकदारांचा काय फायदा झाला, गुंतवणूकदाराचा फायदा असा झाला दरवर्षी त्याला 6% व्याज मिळलं, शिवाय 10 वर्ष पूर्ण झाली की 1 करोड रुपये त्याला प्राप्त झालेले आहेत. तशा प्रकारे दोघांचा फायदा होतो, सरकारला पैशाची गरज होती ती पूर्ण होते आणि दुसरा गोष्ट, जो काही गुंतवणूकदार होता त्याला 85 लाखाच्या बदल्यात 1 करोड शिवाय वर्षाला 6% व्याज मिळालेलं आपल्याला दिसून येतं. आता पहा, आणखी काही गोष्टींचा या बॉन्डच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागतो. हा बॉन्डची मुदत किती असते, किती कालावधीसाठी अशा प्रकारचा बॉन्ड असतो. मग तुम्ही विचार करा, 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष, 40 वर्ष, अशा प्रकारचा बॉन्ड असू शकतो.
लक्षात आलं. आता पहा, बॉन्ड किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे असतात. ज्या बॉन्डवरती व्याज दिलं जातं अशा प्रकारचा जो बॉन्ड असतो त्याला कूपन बिअरिंग बॉन्ड असं म्हणतात. एक प्रकारचा असा बॉन्ड असतो ज्याच्यावरती व्याज दिलं जात नाही, त्याला म्हटलं जातं कूपन नॉन बिअरिंग बॉन्ड. म्हणजे बॉन्डचे दोन प्रकार पडतात, हे तुमच्या लक्षामध्ये येईल. आपण पाहूयात, पहिला प्रकार कूपन बिअरिंग बॉन्ड. कूपन बिअरिंग बॉन्ड. दुसरा प्रकार आहे कूपन नॉन बिअरिंग बॉन्ड. मग याच्यामध्ये तुमच्या काय लक्षामध्ये आलं की बॉन्ड दोन प्रकारचे असतात. एक प्रकार असतो कूपन बिअरिंग बॉन्ड, दुसरा प्रकार असतो कूपन नॉन बिअरिंग बॉन्ड. अशा प्रकारे गव्हर्नमेंट बॉन्ड हा असतो. आता विचार करा, आपण नाणेबाजार शिकत असताना असं म्हटलं होतं की एक साधन म्हणून सरकार गुंतवणूकदारांना ट्रेझरी बिल्स देतं, कोषागार पत्र, याचा आपण अभ्यास केला होता. आता या ठिकाणी आपण असंही म्हटलं होतं की जे ट्रेझरी बिल्स आहे ते फक्त केंद्र सरकार इश्यू करू शकतं, राज्य सरकार इश्यू करू शकत नाही, असा उल्लेख आपण केला होता. पण या ठिकाणी जर पाहिलं, हे जे गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं इश्यू करू शकतात. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आपल्याला जर विचारलं केंद्र सरकार राज्य सरकार हे दोघं इश्यू करू शकतात, केंद्र सरकार राज्य सरकार दोघंही इश्यू करू शकतात. नाणेबाजारामध्ये ट्रेझरी बिल्स जी होती ती फक्त कोण इश्यू करू शकत होतं? केंद्र सरकार. राज्य सरकार इश्यू करू शकत नव्हतं. याच्यावरती यू पी सीला प्रश्नसुद्धा विचारला, त्यात विधान विचारलं होतं की हे जे गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत ते केंद्र सरकार इश्यू करू शकतं पण राज्य सरकार इश्यू करू शकत नाही, असं विधान आलं होतं. मग त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की विधान चुकलं आहे, कारण गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहेत ते केंद्र सरकार पण इश्यू करतं आणि राज्य सरकारसुद्धा इश्यू करतं. अशा प्रकार आहे. आता आणखी एक गोष्ट, अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट बॉन्डला किती महत्त्व असतं हे तुमच्या लक्षामध्ये येईल. हा जो गव्हर्नमेंट बॉन्ड आहे तो सरकारचा आहे, केंद्र सरकारचा आहे आणि राज्य सरकारचा पण आहे. म्हणजे जे पैसे आपण गुंतवणूक करणार आहोत गुंतवणूकदाराकडून, तर ते पैसे निश्चितपणे माघारी येणार आहेत, ते बुडणार नाहीयेत 100% याची खात्री असते. म्हणजे थोडक्यात असं म्हटलं जातं की गव्हर्नमेंट बॉन्ड खरेदी करणं म्हणजे सोने खरेदी करण्याप्रमाणे मौल्यवान असतं. या गव्हर्नमेंट बॉन्डची तुलना सोन्याप्रमाणे केली जात आहे. म्हणून या गव्हर्नमेंट बॉन्डचं जे मार्केट असतं ना त्याला गिल्ट एज्ड मार्केट या नावाने ओळखलं जातं. या मार्केटला आपल्याला सांगता येईल गिल्ट एज्ड मार्केट या नावाने ओळखलं जातं. लक्षात आलं? गिल्ट एज्ड म्हणजे काय? सोन्याचा मुलामा असणार, याला गॅरंटी आहे. म्हणून ज्यावेळी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, गव्हर्नमेंट बॉन्डची तुलना सोन्याप्रमाणे केली जाते. मग गव्हर्नमेंट बॉन्डची खरेदी विक्री ज्या बाजारामध्ये केली जाते त्या बाजाराला गिल्ट एज्ड मार्केट असं सुद्धा म्हटलं जातं. का म्हटलं जातं लक्षात आलं? गिल्ट एज्ड म्हणजे काय? सोन्याचा मुलामा असणार, एवढी किंमत आहे त्या गव्हर्नमेंट बॉन्डची. मग आपल्याला कदाचित असंही विचारलं जाईल की गव्हर्नमेंट बॉन्डची खरेदी विक्री ज्या बाजारात होते त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं? गिल्ट एज्ड मार्केट या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड कोणामार्फत इश्यू केला जातो हे पण आपल्याला विचारू शकतात. केंद्र सरकार पण करतं, राज्य सरकार पण करतं. गव्हर्नमेंट बॉन्ड किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे. एक प्रकारच्या गव्हर्नमेंट बॉन्डवरती व्याज दिलं जातं, त्याला कूपन बिअरिंग बॉन्ड म्हणतात. आणि एक प्रकारच्या गव्हर्नमेंट बॉन्डवरती व्याज दिलं जात नाही, त्याला कूपन नॉन बिअरिंग बॉन्ड असं म्हटलं जातं. तशा प्रकारे शासकीय प्रतिभूती बाजार असतो, हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? या ठिकाणी गव्हर्नमेंट बॉन्डची रचना मी तुम्हाला सांगितली, कशाप्रकारे त्याचा लिलाव होतो याचा आपण अभ्यास केला, आणि मग
त्याच्यामध्ये गुंतवणूकदाराला कोणता फायदा होतो हे आपण अभ्यासलं. वर्षाला 6% व्याज शिवाय मुदत पूर्ण झाली 85 लाखाचे 1 करोड त्याला प्राप्त होणार आहेत. हा गुंतवणूकदारांचा फायदा, सरकारचा काय फायदा झाला याचाही आपण विचार केला. भारत सरकारला ज्यावेळी पैशाची गरज होती त्यावेळी ते त्याला प्राप्त झाले. आता थोडक्यात आपण रिव्हिजन करूयात. या ठिकाणी हे आपण पाहिलं तर शासकीय प्रतिभूती बाजार म्हणजे काय याची व्याख्या शेवटच्या भागामध्ये आपण करून पुढे जाऊयात. भारत सरकारला कर्ज हवं होतं, भारत सरकारनं गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतलं, भारत सरकारनं कर्जाच्या बदल्यात गुंतवणूकदारांना जे साधन दिलं त्याला गव्हर्नमेंट बॉन्ड म्हटलं जातं. आणि गव्हर्नमेंट बॉन्ड अशा प्रकारचे व्यवहार ज्या बाजारात होतात त्यांना आपण शासकीय प्रतिभूती बाजार असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आला आपला पहिला मुद्दा, हा जो प्रतिभूती बाजारामधला शासकीय प्रतिभूती बाजार म्हणजे काय. क्लिअर झालं तुमचं शासकीय प्रतिभूती बाजार म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं. आता आपण औद्योगिक प्रतिभूती बाजारांमधले हे प्रकार समजावून घेणार आहोत. त्याचा रेग्युलेटर कोण आहे? पहा, सेबी आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर आपल्याला शेअर बाजार हे औद्योगिक प्रतिभूती बाजारामधलं शेअर बाजार काय आहे हे समजावून घ्यायचं. तर शेअर बाजाराचा विचार करायला आपण सुरुवात करूया. शेअर बाजार, शेअर बाजाराचा जर विचार केला तर पुन्हा एकदा आपल्याला एक पिक्चर पाहावं लागेल. ते पिक्चर आहे हे पहा. या ठिकाणी तुम्हाला एक कंपनी दिसते, ही कंपनी आहे पहा, एक कॉर्पोरेट कंपनी आहे असं समजा. कॉर्पोरेट कंपनी आहे, कंपनीला काय करायचं आहे? कर्ज घ्यायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी गुंतवणूकदार आहेत, आपण म्हणूयात इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्स गुंतवणूकदार आहे, कंपनीला गुंतवणूकदारांकडून कर्ज घ्यायचं आहे, आपण म्हणूयात या ठिकाणी कंपनीला गुंतवणूकदाराकडून कर्ज घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे भारत सरकारनं एक साधन दिलं होतं गुंतवणूकदाराला ज्याला आपण गव्हर्नमेंट बॉन्ड असं म्हटलं होतं, या ठिकाणी कंपनीला गुंतवणूकदाराकडून कर्ज घ्यायचं आहे. मग कंपनीला सुद्धा गुंतवणूकदाराला काही साधनं द्यावी लागतील का? मग त्या साधनांना काय म्हणतात? त्या साधनांना म्हणतात शेअर्स, बॉन्ड, डेरिव्हेटिव्ह्स. ही साधनं द्यावी लागतात. लक्षात आलं? गुंतवणूकदारांना कोणती साधनं द्यावी लागतील? एखाद्या कंपनीला कर्ज पाहिजे, गुंतवणूकदारांना गुंतवणूकदार त्या कंपनीला पैसे पुरवणार आहेत, कर्ज देणार आहेत, आणि त्या कर्जाच्या बदल्यात कंपनीकडून गुंतवणूकदारांना जी साधनं दिली जातात ते त्याला शेअर, बॉन्ड, डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारे त्याला ओळखलं जातं. अशा साधनांचा वापर केला जातो. आता औद्योगिक प्रतिभूती बाजार आपण विचार करतोय. औद्योगिक प्रतिभूती बाजारामध्ये कोणते 4 घटक येतात त्याचा आपण विचार करूयात. औद्योगिक प्रतिभूती बाजारांचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये या 4 घटकांचा समावेश होतो. कोणकोणते आहेत पहा, ओळखता येत आहेत का? शेअर बाजार आहे, शेअर मार्केट, मार्केट शेअर बाजार आपण म्हणूया, बॉन्ड मार्केट, बॉन्ड बाजार, रोखे बाजार पण याला म्हणतात पहा, रोखे बाजार, किंवा आपण म्हणूयात बॉन्ड. या ठिकाणी बॉन्ड लिहिला आहे, तुम्हाला दिसतंय की नाही पहा, बॉन्ड मार्केट, शेअर बाजार, शेअर बाजार झाला, रोखे बाजार झाला. डेरिव्हेटिव्ह हा एक प्रकार आहे, त्याचा आपण विचार करूया. याला या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पहा, डेरिव्हेटिव्ह आणि शेवटचा म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्स औद्योगिक प्रतिभूती बाजारामध्ये कोणत्या साधनांचा वापर केला जातो, कोणते घटक येतात? मी तुम्हाला म्हटलं औद्योगिक प्रतिभूती बाजारामध्ये शेअर मार्केट, रोखे बाजार, डेरिव्हेटिव्ह, म्युच्युअल फंड्स या साधनांचा वापर केला जातो. हे 4 घटक येतात. मग हे 4ही घटक आपल्याला समजावून घ्यावे लागतात. आता पहा, औद्योगिक प्रतिभूती बाजारामध्ये कोणती साधनं वापरली जातात आपण म्हटलं, कोणती साधनं आपण पाहूयात आणि त्या साधनं आपल्याला समजावूनही घ्यावी लागतात. ही साधनं
शेअर सर्टिफिकेट. याला म्हणायचं शेअर सर्टिफिकेट. शेअर म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, याला शेअर सर्टिफिकेट असं म्हणतात. शेअर सर्टिफिकेट कधी दिलं जातं? एखाद्या कंपनीनं गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतलं, त्याच्या बदल्यात कंपनी गुंतवणूकदाराला जे सर्टिफिकेट दिलं जातं किंवा शेअर्स घेतले जातात, एखाद्या कंपनीचे शेअर्स जर एखाद्या व्यक्तीनं घेतलं तर ती कंपनी त्या गुंतवणूकदाराला शेअर सर्टिफिकेट देते की त्याने किती शेअर्स विकत घेतलेले ते त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, त्याला म्हणायचं शेअर सर्टिफिकेट. त्याचाही अभ्यास आपल्याला पुढे करायचा. बॉन्ड हे एक साधन आहे, मग ते बॉन्ड साधन कंपनी का वापरते याचा आपल्याला अभ्यास करायचा. त्याच्यानंतर ऑप्शन. ऑप्शन म्हणजे काय? की ऐनवेळी व्यवहार रद्द करता येण्याचा ऑप्शन असू शकतो, त्याला म्हणायचं ऑप्शन्स. आणि फ्युचर या साधनांचा, आता या सगळ्या साधनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, औद्योगिक प्रतिभूती बाजारामध्ये कोणकोणत्या साधनांचा वापर केला जाणार आहे? शेअर सर्टिफिकेट, बॉन्ड, ऑप्शन आणि फ्युचर या साधनांचा वापर केला जाणार आहे, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता ऑप्शन आणि फ्युचर ही जी साधनं आहेत ना, या साधनाचा वापर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये केला जातो. डेरिव्हेटिव्ह बाजारामध्ये लक्षात आलं, कुठे केलं जाईल ते लक्षात घ्या. या साधनांचा वापर डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह मार्केट मध्ये केलं जातं. मग हे पण लक्षात ठेवायचं, ऑप्शन आणि फ्युचर या साधनांचा वापर कुठे केला जाईल? डेरिव्हेटिव्ह बाजारामध्ये. हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित समजेल. आता पहा, ही चार साधनं वापरलं जातं आपण असं म्हणता, तर मग या चार साधनांचा आपण विचार करायला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम शेअर बाजाराचा आपण विचार करूयात. शेअर बाजार, आता या पिक्चरवरून काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. या पिक्चरची मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. काय झालं, एक व्यक्ती आहे ही, आणि ही व्यक्ती IIT कंपनीमधनं बाहेर आली, अतिशय हुशार व्यक्ती आहे. या व्यक्तीला एक कंपनी उभी करायची आहे. ती कंपनी उभी करण्यासाठी या व्यक्तीला 1 कोटी रुपये पाहिजेत. 1 कोटीपैकी 50 लाख रुपये त्या व्यक्तीकडे आहेत. 50 लाख रुपये त्याला उभे करायचे. त्याने विचार केला की आपण काय करू, 100-100 रुपयाचे 1 लाख शेअर्स बनवूयात, 50,000 शेअर्स थोडाकडे आपल्याकडे ठेवूयात आणि 50,000 शेअर्स विकूयात. मग अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगतात की शेअर्सची विक्री कशी करतायत. आपण काय म्हटलं, पा ही व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला एक कंपनी उभी करायची आहे, 1 कोटी रुपयांची गरज आहे. 1 करोड 1 CR आपण म्हणूयात, 1 CR एवढी गरज आहे. 50 लाख रुपये या व्यक्तीकडे आहे, 50 लॅक्स त्याच्याकडे आहेत. त्याला उभे किती करायचे आहेत? उरलेले 50 लाख हे त्याला उभे करायचे. त्याने काय विचार केला, हे पैसे उभे केले की आपल्याला चांगली कंपनी उभी करता येईल. मग यानं सगळ्या पर्यायांचा विचार केला. याने असाही विचार केला की हे पैसे आपण बँकेकडनं घेतले तर काय होईल. मग त्याच्या लक्षामध्ये आले की एवढे पैसे जर आपण बँकेकडनं घेतले तर व्याज खूप मोठ्या प्रमाणावरती द्यावं लागेल, त्यापेक्षा हे पैसे आपल्याला आणखी स्वस्त कुठे भेटतायत का, असा विचार त्याने केला. मग त्याने विचार केला की आपण काय करू, लोकांकडून कर्ज घेऊ, म्हणजे काय होईल तर आपल्याला कमी व्याज द्यावं लागेल. आता पहा, या ठिकाणी काही गुंतवणूकदार आहेत. हे गुंतवणूकदार आहेत, त्याला लक्षात येईन पैसे कुठे गुंतवायचे. मग ह्या गुंतवणूकदाराला आपण म्हणूयात, हा गुंतवणूकदार आणि हा कंपनी यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणणारं कोणतं साधन असेल, कोणतं मार्केट असेल, तर ते आहे शेअर मार्केट. या दोघांना एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येणारं मार्केट, शेअर मार्केट. या गुंतवणूकदाराला कळत आहे की ही विशाल हुशार व्यक्ती आहे आणि कदाचित ह्याची कंपनी पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात चालू शकते, ह्याचे शेअर घ्यायला हरकत नाही. याला पैसे गुंतवणुकीसाठी साधन सापडलं, या मालकाला 50 लाख कमी आहेत कंपनी उभारण्यासाठी,
ह्याला पैसे देणारं एक साधन सापडलं, ह्या दोघांना एकत्रित आणणारा एक प्लॅटफॉर्म आहे, त्याला आपण म्हणतो शेअर मार्केट. लक्षात आलं, शेअर मार्केट. तर शेअर बाजारामध्ये या कंपनीला गुंतवणूकदार उपलब्ध होतो. आता कंपनी काय करते पहा, कंपनीला या शेअर बाजारामध्ये किंवा आपल्याला असं सांगता येईल, एखादी कंपनी आहे आणि तिला पैसे उभारायचे, तिच्या पुढे दोन पर्याय असतात. कंपनी कोणत्या दोन प्रकारे पैसे उभ्या करू शकते याचा जर तुम्ही विचार केला तर एक लक्षात ठेवा, कंपनी दोन प्रकारे पैसे उपलब्ध करू शकते. कोणत्या दोन प्रकारे? एक तर शेअर बाजारातून पैसा उपलब्ध करेल शेअर विकून, आणि दुसरा म्हणजे बॉन्ड्स विकून पैसे उभा करू शकते. त्यातला शेअर बाजार आपण अभ्यासतोय. समजा 50 लाखाची याला गुंतवणूकदार भेटलाय, मग शेअर बाजारामध्ये त्याला त्याचे शेअर विकावे लागते. याने काय केलं, या कंपनीनं एक शेअर 100 रुपयांचा बनवला. 100 रुपये. आता विचार करा, याला 50 लाख उभे करण्यासाठी किती शेअर्सची गरज असणार आहे. एक शेअर जर 100 रुपयाचा आहे तर त्याला 50,000 शेअर्स विकावे लागतील. मग त्याने ते 50,000 शेअर्स या गुंतवणूकदाराला विकले. 50,000 शेअर्स विकले. मग आता त्याला 50,000 शेअर्सचे 50 लाख रुपये प्राप्त झाले, म्हणजे कंपनीची गरज पूर्ण झाली. लक्षात आलं, कंपनीची गरज पूर्ण झाली. आता 50 लाख रुपये त्याला प्राप्त झाले, त्याच्याकडे 50 लाख रुपये होते, 1 कोटी रुपये त्याला झाले. मग यानं 50,000 शेअर्स घेतलेत, याच्या बदल्यात कंपनी याला जे साधन देते, आपल्याला म्हणता येईल कंपनी याला एक साधन देते, त्या साधनाला शेअर सर्टिफिकेट असं म्हणतात. शेअर सर्टिफिकेट, त्या साधनाला शेअर सर्टिफिकेट असं म्हटलं जातं. आता आपण काही साधनं पाहिली होती, त्यातलं पहिलं साधन होतं शेअर सर्टिफिकेट. कसं दिलं झालं पहा, कंपनीला कर्ज पाहिजे होतं, या गुंतवणूकदार तयार झाला, 50,000 शेअर्स त्यांनी याला विकले, कंपनीला 50 लाख उभे राहिले. या 50,000 शेअर्सच्या बदल्यात जे साधन कंपनीनं या गुंतवणूकदाराला दिलं त्याला काय म्हणायचं, शेअर सर्टिफिकेट दिला. आता तुम्ही म्हणा शेअर सर्टिफिकेट कंपनीनं याला दिलं, पण त्या शेअर सर्टिफिकेटमध्ये काय लिहिलं आहे त्याचाही विचार करूयात. पण तुमचे एक लक्षात आलं का, की याला कंपनीनं 50,000 शेअर्स दिले आणि याच्याकडून 50 लाख रुपये घेतले, त्याच्या बदल्यात त्याला एक शेअर सर्टिफिकेट दिलंय कंपनीनं, जे साधन दिलं त्याला शेअर सर्टिफिकेट असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी शेअर सर्टिफिकेट कसं असतं त्याचा आपण विचार करूयात. हे पहा, हे आहे शेअर सर्टिफिकेट. किती शेअर्स विकले होते? 50,000 शेअर्स विकले होते. शेअर सर्टिफिकेट, नंबर ऑफ शेअर्स, या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात येईल. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? 50,000. 50,000 शेअर्स विकलेत आणि 50 लाख कंपनीने उभे केले, त्या शेअर्समध्ये काय लिहिलेलं असतं पहा. दिस इज टू सर्टिफाय दॅट सुहास इज द रजिस्टर्ड होल्डर ऑफ 50,000 ऑर्डिनरी शेअर्स ऑफ RS 100 इच फुल्ली पेड इन द बिलो नेम्ड कंपनी. तर या 50,000 शेअर्स यानं विकत घेतलेत आणि प्रत्येकी शेअर 100 रुपयाचा आहे, म्हणजे याच्या मालकीचे ते 50,000 शेअर्स झाले. आणि या ठिकाणी जी कंपनी आहे त्या कंपनीची सही असते, याला म्हणायचं शेअर सर्टिफिकेट. लक्षात आलं, शेअर सर्टिफिकेट म्हणजे काय? अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल शेअर सर्टिफिकेट प्राप्त झालेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं शेअर सर्टिफिकेट, थोडक्यात रिव्हिजन करतो आणि पुढे जाऊयात. आपण म्हटलं 1 करोड रुपयाची गरज आहे, 50 लाख रुपये यांच्याकडे आहेत, 50 लाख रुपये गुंतवायचे आहेत, पण यांना गुंतवणूकदार पाहिजे. या ठिकाणी या माणसाकडे पैसे आहेत पण कुठे गुंतवावेत हे कळे नाही. मग याला पैसे गुंतवायचेत आणि यांना पैसे मिळवायचेत, तर मग या दोघांसाठी एक प्लॅटफॉर्म आपण म्हटलं शेअर मार्केट आहे. हे दोघं जण इथं आले, आता यांनी काय केलं की 50,000 शेअर 100 रुपयांनी ह्याला विकले, मग यांनी 50 लाख रुपये कंपनीला दिले. मग हे जे शेअर्स कंपनीनं या व्यक्तीला दिले गुंतवणूकदाराला, त्याच्या बदल्यात त्याला एक शेअर सर्टिफिकेट दिलं,
त्या शेअर सर्टिफिकेटमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं दिसत आहे की शम आपण या ठिकाणी पाहिलं 50,000 शेअर्स यांना विकण्यात आलेले 100 रुपये किमतीला आणि त्या कंपनीची सही आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे शेअर सर्टिफिकेट हे साधन कोठे दिलं जातं तर शेअर बाजारामध्ये दिलं जातं. हे आता आपल्याला विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे पहा, हे दोघं जण आपण अभ्यासले. सर्वात प्रथम आपल्याला विचार करायचा हा जो गुंतवणूकदार आहे या गुंतवणूकदाराला कोणता फायदा झाला. गुंतवणूकदारानं काय केलं, 50,000 शेअर्स विकत घेतलेत. आपण म्हणूया यानं 50,000 शेअर्स विकत घेतलेत, 100 रुपयांनी शेअर्स विकत घेतलेत. कदाचित उद्या या शेअर्सची किंमत 200 होऊ शकते, कदाचित उद्या या शेअरची किंमत 500 होऊ शकते, कदाचित उद्या या शेअरची किंमत 1,000 होऊ शकते. असं जर झालं तर गुंतवणूकदाराचा फायदा मोठ्या प्रमाणावरती होणार आहे, त्याच्या पैशाची रक्कम वाढत जाणार आहे. शिवाय गुंतवणूकदाराला आणखी कोणता फायदा आहे, समजा ज्या कंपनीचे शेअर्स या गुंतवणूकदाराने घेतले त्या कंपनीला 50 कोटी रुपयांचा फायदा झाला. 50 कोटी रुपये यांचा फायदा झाल्याचं आपण समजूयात तर हा त्या कंपनीचा शेअरधारक आहे, म्हणजे 50% शेअर्स ह्याच्याकडे आहेत. म्हणजे जो नफा झाला आहे कंपनीला 50 कोटी रुपये, त्यातले 25 कोटी रुपये याला द्यावे लागतील कंपनीच्या नफ्याच्या निम्मा नफा गुंतवणूकदाराला मिळणार आहे. अशा प्रकारे जो नफा गुंतवणूकदाराला मिळतोय ना, याच्यातला कंपनीला जेवढा नफा झाला त्यातला निम्मा नफा जर या गुंतवणूकदाराला दिला जातो, म्हणजे थोडक्यात कंपनीच्या नफ्यामधील नफा जो गुंतवणूकदाराला दिला जातो त्याला म्हणतात डिव्हिडंड, लाभांश. तुम्हाला आता या ठिकाणी हे एक कॉन्सेप्ट लक्षात येईल की हे डिव्हिडंड म्हणजे काय असतं. डिव्हिडंड आणि मराठीमध्ये जर तुम्हाला शब्द आला तर लाभांश असं म्हणतात. लक्षात आलं, कंपनीला नफा झाला, त्या नफ्यातला निम्मा नफा त्यांनी कोणाला दिला, शेअरधारकांना दिला, वाटला, त्याला म्हणायचं डिव्हिडंड, लाभांश. कंपनीच्या नफ्यातील वाटा शेअरधारकाला प्राप्त होतो, त्याला लाभांश किंवा डिव्हिडंड असं म्हटलं जातं. लक्षात आलं. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, कंपनीची गरज पूर्ण झाली, सगळं झालं, उद्या कंपनी खूप मोठी झाली, तर या ठिकाणी कंपनीचा मात्र एक तोटा होऊ शकतो. काय कंपनीचा तोटा होऊ शकेल, थोडंसं बळका. कंपनीचा तोटा असा होऊ शकतो, आपण या ठिकाणी विचार करूयात, कंपनीचा मालक जर इथे असेल, हां हे पहा कंपनीचा ओनर आहे, याला 50 कोटींचा फायदा झाला होता, 25 कोटी शेअरधारकाला द्यावी लागले, हा विचार करतो, अरे रात्रंदिवस काम आम्ही करायचं, कंपनी आम्ही चालवायची, विचार आम्ही करायचे, सगळे प्लॅन्स आमचे, आणि आमच्या नफ्यातला 50% वाटा मात्र यांना द्यावा लागतोय गुंतवणूकदारांना. हा नाराज होतो, हा म्हणतो मी माझ्या नफ्यातला निम्मा नफा त्याला कसा देऊ. मग कंपनी असं जर करायचं नसेल तर कंपनीला आणखी एक पर्याय असतो, तो पर्याय कोणता असतो, बॉन्डचा पर्याय. मग आपण या ठिकाणी काय म्हटलेलं होतं पहा, हां या ठिकाणी आपण पाहूयात, रोखे बाजार, बॉन्ड. मग कंपनी बॉन्ड विकू शकते. शेअर बाजार समजलं, कसा व्यवहार चालतो ते तुम्हाला समजलं. मग हे नको आहे कंपनीला, काय नको आहे की आपल्या नफ्यातला वाटा शेअरधारकाला द्यायला नको, पण 50 लाख रुपये सुद्धा उभे करायचे. यासाठी कंपनीकडे आणखी एक पर्याय असतो, तो आहे रोख्यांचा, बॉन्डचा. बॉन्ड, मग तो बॉन्ड काय आहे, रोखे बाजार काय आहे, ते आपल्याला विचार करायचा आहे. लक्षात आलं, त्याचा आपण विचार करूयात. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे की 50 लाख उभे करायचे, बॉन्ड्सचा आपण विचार करतो, तर त्याच्या अगोदर हे एकदा पाहून घ्या. बॉन्ड्सचा विचार करताना शासकीय प्रतिभूती बाजार आपण अभ्यासला, औद्योगिक
औद्योगिक प्रतिभूती बाजारामध्ये शेअर बाजार आपण अभ्यासला. आता रोखे बाजाराचा आपण विचार करायला सुरुवात करतो. सध्या रोखे बाजार, रोखे बाजारामध्ये आपण विचार केला कंपनीच्या मालकाचा. कंपनीचा मालक म्हणतोय नफा नाही द्यायचा आपल्याला, मग त्याच्यापेक्षा आपण काय करू, बॉन्ड देऊ. बॉन्डला आपण म्हणतो रोखे. तर रोखे बाजाराचा आपण विचार करूयात. आता रोखे बाजारामध्ये ते कसं विकलं जाईल हे आपण विचार करूयात. रोखे बाजाराचा जर आपण विचार केला तर काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ पहा, बॉन्ड द्यायचं म्हणजे काय करायचं, तर या ठिकाणी हा आहे कॉर्पोरेट बॉन्ड म्हटलं जातं. जो बॉन्ड दिला जातो त्याला कॉर्पोरेट बॉन्ड असं म्हटलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता याच्यामध्ये कंपनीला 50 लाख तर उभे करायचे आहेत पण नफा पण नाही द्यायचा. मग कंपनी काय करते, एक बॉन्ड विक्रीला काढते आणि कंपनीमार्फत जो बॉन्ड विक्रीला काढला जातो त्याला काय म्हणायचं, कॉर्पोरेट बॉन्ड. कॉर्पोरेट बॉन्ड कंपनीमार्फत पैसे उभारण्यासाठी जो बॉन्ड विक्रीला काढला जातो त्याला कॉर्पोरेट बॉन्ड असं म्हटलं जातं. आता कंपनी काय करते, बाबा मला 50 लाख उभे करायचे आहेत पण ते मी कसे उभे करणार याच्या साह्याने. याच्यामध्ये कंपनी काय म्हणते पा, जो गुंतवणूकदार मला 50 लाख रुपये देईल, 50 लाख रुपये मिळतील, त्याला काय मिळेल, त्याला मिळेल 65 लाख रुपये. किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी. आता 3 वर्षासाठी एका गुंतवणूकदाराने काय करायचं, 50 लाख रुपये गुंतवायचे आणि त्याच्यातून प्राप्त किती होणार आहेत, 65 लाख त्याला प्राप्त होणार आहेत. 65 लाख त्याला प्राप्त होणार आहेत. मग आता गुंतवणूकदार काय विचार करतो, या ठिकाणी पहा बॉन्डमध्ये काय लिहिलं, दिस कॉर्पोरेट बॉन्ड एंटायटल्स बीअरर द कूपन ॲट 6% पेएबल इयरली अँड पेमेंट ऑफ 65 लाख बाय रिलायन्स ग्रुप ऑन 30 मार्च 2026. म्हणजे हा रिलायन्स ग्रुपचा बॉन्ड आहे असं आपण एक समजूया. आता या ठिकाणी 3 वर्षामध्ये 50 लाख रुपये जो गुंतवणूकदाराने गुंतवले तर त्याला 3 वर्षानंतर 65 लाख रुपये तर मिळणारच आहेत पण शिवाय इयरली 6% व्याज मिळणार आहे. हा फायदा आहे. गुंतवणूकदार म्हणतो ठीक आहे ना, 3 वर्षे पैसे गुंतवायचे आहेत, 15 लाख रुपये मिळतात, शिवाय वर्षाला 6% व्याज पण मिळत आहे. गुंतवणूकदारांना फायदा होतो. मग तुम्ही विचार करा, शेअर्समधून फायदा होत नाही का, होतो. पण शेअर्सची किंमत 100 वरून 200, 500, 1000 आपण पाहिली, त्याच्या उलट करा, त्या शेअर्सची किंमत 50 रुपये पण होऊ शकते, है की नाही, तिथे तोटा होऊ शकेल, या ठिकाणी होत नाही. शेअर्सपेक्षा गुंतवणूकदाराला या ठिकाणी रिस्क कमी असते, जोखीम कमी असते. लक्षात येत आहे, या ठिकाणी जोखीम कमी असते गुंतवणूकदाराला. अशा प्रकारे कंपनीचा काय फायदा होतो याचा जर तुम्ही विचार केला तर त्याचाही आपण विचार करूयात. हे पहा, कंपनीचा काय फायदा झाला, शेअर्स विकले त्यावेळी कंपनीला काय करावं लागत होतं, जो नफा मिळत होता त्या नफ्याच्या 50% नफा शेअर धारकाला द्यावा लागत होता, ज्याला आपण लाभांश किंवा डिव्हिडंड असं म्हटला. या ठिकाणी ह्यांनी आता कॉर्पोरेट बॉन्ड विकलेला आहे, बॉन्ड विकलेला आहे रोखे बाजारामध्ये कॉर्पोरेट बॉन्ड. मग त्याला आता आपला जो नफा होतोय त्या नफ्यातला 1 रुपयाही ज्यानं कॉर्पोरेट बॉन्ड विकत घेतलाय त्या गुंतवणूकदाराला द्यावा लागणार नाही. म्हणजे कंपनीच्या मालकाची जी खंत होती की मी रात्रंदिवस काम करतोय, प्लॅन्स माझ्या आहेत, आयडिया माझ्या आहेत आणि त्या माध्यमातून मी नफा कमवतोय, पण मिळवलेल्या नफापैकी निम्मा नफा मात्र शेअरधारकाला द्यावा लागतो, हे शेअर बाजारामध्ये आपण अभ्यासलं. तर या ठिकाणी त्याचा हा प्रॉब्लेम निघून जातो. त्याला किती जरी नफा मिळाला कंपनीला, तरी त्याला त्या नफ्यातला 1 रुपयाही त्या ठिकाणी बॉन्डधारकाला द्यावा लागत नाही. कारण बॉन्डधारकाचा करार काय झाला, त्या करारामध्ये सांगितलं 3 वर्षाचा करार आहे, 3 वर्षामध्ये त्या गुंतवणूकदाराला 65 लाख रुपये मिळतील आणि वर्षाला 6% व्याज मिळणार आहे, एवढंच मिळणार आहे. तर अशा प्रकारचे व्यवहार ज्या बाजारामध्ये होतात त्याला रोखे बाजार म्हणायचं. रोखे बाजार लक्षात आलं, रोखे बाजार काय आहे तर हा आहे.
म्हणजे कंपनीसमोर पैसे उभारण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात. काय? एक तर शेअर्स विकून पैसे उभारणे, नाही तर एक तर कॉर्पोरेट बॉन्ड विकून पैसे उभारणे. दोन प्रकारे कंपनी पैसे उभा करू शकते हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. दोघांचाही फायदा आहे, गुंतवणूकदाराचा फायदा. जर आपण विचार केला या बॉन्डच्या बाबतीमध्ये, त्याला बॉन्ड घेतल्यावर शेअर्सपेक्षा खूप कमी रिस्क असतं आणि शिवाय 3 वर्षात त्याच्या 50 लाखाचे 65 लाख झालेत, वर्षाला 6% व्याज मिळलं आहे. ठीक आहे ना, चांगला फायदा आहे. तशा प्रकारे गुंतवणूकदाराचा पण फायदा आहे आणि कंपनीचा पण फायदा आहे. कंपनीचा फायदा आपण म्हटला की कंपनीनं पैसे मिळवण्यासाठी 3 वर्षाचा बॉन्ड काढला आहे. हा लिहिलं 3 इयर्स बॉन्ड. मग या बॉन्डला कॉर्पोरेट बॉन्ड असं म्हणतात. आपण म्हटलंय कॉर्पोरेट बॉन्ड, त्या कॉर्पोरेट बॉन्ड भांडवल बाजारामध्ये काढला जातो. आणि आपण म्हटल्याप्रमाणे जरी कंपनीला नफा झाला, कंपनीला पार्टनरच नाही आहे, मग नफा एकट्या कंपनीलाच मिळतो, संपूर्ण नफा कंपनीकडे राहत, हा कंपनीचा फायदा होऊ शकतो. लक्षात आलं? तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण काय काय पाहिलं, पहा. हां, या ठिकाणी आपण शेअर बाजार, रोखे बाजार पाहिला, औद्योगिक प्रतिभूती बाजाराचे प्रकार, शेअर बाजार, रोखे बाजार. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह ही संकल्पना समजावून घ्यायची आहे. डेरिव्हेटिव्ह ही संकल्पना आपण समजावून घेऊयात. तिसरी यातला प्रकार औद्योगिक प्रतिभूती बाजारामधला डेरिव्हेटिव्ह हे पहा. या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा म्हणताय की औद्योगिक प्रतिभूती बाजारामधील डेरिव्हेटिव्ह, शेअर बाजार झाला, रोखे बाजार झाला, आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला एक पिक्चर दाखवेल आणि त्याच्यामार्फत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय हे कळेल. आता वेगवेगळी साधनं वापरली गेली. शेअर बाजारामध्ये शेअर सर्टिफिकेट वापरलं गेलं, त्याच्यानंतर रोखे बाजारामध्ये कॉर्पोरेट बॉन्ड या साधनाचा वापर करण्यात आला. आता या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह बाजार जो आहे त्याच्यामध्ये जे साधन वापरलं जातं त्याला फ्युचर असं म्हटलं जातं. भविष्यामध्ये होणारा हा करार असतो, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जातं. म्हणजे हा जो करार केला जातो तो भविष्यासाठी कसा करार केला जातो आणि वस्तूंचा बाजार याच्यामध्ये होतो म्हणून याला वस्तू वायदे बाजार, कमोडिटी मार्केट असंही म्हटलं जातं. वस्तू वायदे बाजार यालाच आपण म्हणतो कमोडिटी मार्केट. किंवा वस्तूंचा बाजार होतो म्हणजे वस्तू वायदे बाजार, पण कसा होतो फ्युचरमध्ये होतो, भविष्यासाठी करार होतो म्हणून याला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला एक शेतकरी दिसतोय, हसतोय, त्याच्या हातात बटाटे. त्या ठिकाणी कंपनीचा मालक आयटीत उभा आहे, वेफर्सचा कंपनीचा मालक आहे. या दोघांना एकमेकांची गरज आहे. शेतकरी बटाट्याचं पीक घेतोय, वेफर्स तयार करण्यासाठी कंपनीला बटाटे पाहिजेत. कंपनी काय करते, वेफर्स तयार करण्यासाठी शेतकऱ्याबरोबर करार करते. हा करार केलेला आहे दोघांनी मिळून. करारात काय लिहिलं आहे, शेतकरी लिहितोय त्याच्या बाजूने, आय ॲग्री टू सेल 500 kgs ऑफ पोटॅटो ॲट RS 20 पर kg आफ्टर 6 मंथ्स. म्हणजे 500 रुपये मी सहमत आहे. कशासाठी? 500 किलो बटाटे या 20 रुपये पर किलोग्रॅम या पद्धतीनं 6 महिन्यांनी या कंपनीला देण्यासाठी, असं शेतकरी म्हणतं. आणि कंपनीनं काय करार केला आहे, आय ॲग्री टू परचेस, आम्ही विकत घेण्यासाठी सहमत आहोत, 500 किलो बटाटे आम्ही विकत घेणार आहोत, 20 किलोग्रॅम प्रति किलोग्रॅमप्रमाणे आम्ही घेणार आहोत आणि 6 महिन्यांनी हे बटाटे आम्ही याच्याकडून विकत घेणार आहोत, असं दोघांनी लिहिलं आहे. खाली शेतकऱ्याची सही आहे आणि या ठिकाणी कंपनीच्या मालकाची सही आहे. याला म्हणायचं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. वस्तूंसाठी बाजार झाला, वस्तू वायदे बाजार, वायदा केला आहे, पुढचा वायदा, भविष्यात वायदा करणार, याला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि डेरिव्हेटिव्हची खरेदी विक्री ज्या बाजारामध्ये होते त्याला कमोडिटी मार्केट, वस्तू वायदे बाजार असं म्हटलं जातं. लक्षात आलं? आता पहा, आपण म्हटलं शेतकरी काय म्हणतो, आय ॲग्री टू सेल, मी सहमत आहे, मी 500 किलो बटाटे
यांना पर किलो 20 रुपये दराने देण्यासाठी सहमत आहे 6 महिन्यांनी. खाली शेतकऱ्यांनी सही केली. तिकडे कंपनीचा मालक पण म्हणतोय मी पण सहमत आहे, याच्याकडनं 500 किलो बटाटे विकत घेणार आहे 6 महिन्यांनी आणि प्रति किलोग्राम 20 किलो रुपयाने हे बटाटे मी विकत घेणार आहे. आता या ठिकाणी 6 महिन्यांनी कोणाच्या तरी एकाचा तोटा होण्याची दाट शक्यता असते. उदाहरणार्थ 6 महिन्यांनी बटाट्याचे जर भाव कोसळले, बटाटा 10 रुपयावर आला, तर यांनी करार केल्याप्रमाणे 20 रुपये किलोनीच शेतकऱ्याकडून बटाटा घ्यावा लागेल. पण जर बटाट्याचे भाव वाढले 20 चे 40 रुपये झाले तर मात्र शेतकऱ्याचं नुकसान होतं. कोणाचं ना कोणाच्या तोटा होण्याची यात दाट शक्यता असतात, तर हे तुमच्या लक्षात येईल. तशा प्रकारे दोघं करार करतात, दोघांना एकमेकाची गरज असते, दोघं एकत्र येतात, सही करतात आणि त्यांना तो वायदा पूर्ण करायचा असतो. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हणताना आपण म्हटलं त्या कंपनीच्या मालकाची बी सही, कंपनीची सही आहे, शेतकऱ्याची पण सही आहे. या ठिकाणी हा कागद जरी हरवला तरी या कागदाला कशी किंमत नसते अजिबात, म्हणजे त्याचा कोणालाच फायदा होणार नाही. कारण या ठिकाणी कागदाला किंमत नाही, याच्यामध्ये जे बटाटे दिलेत ना त्या बटाट्यांना किंमत आहे. कागदामध्ये जे मूल्य लिहिलं आहे, आपण हे जे मूल्य लिहिलं आहे 500 किलो बटाटे 20 रुपयांना विकायचे, हे मूल्य लिहिलं आहे. आता पहा हे मूल्य कशावरून आलं आहे, ह्या बटाट्यांवरून आलं आहे. बटाट्याला मूल्य आहे आणि कागदावरून आपण म्हटलं की बटाट्यावरून हे मूल्य जे कागदावरती आलं त्याला म्हणायचं डिराईव्ह होणे, DERIVE, डिराईव्ह होणे. बटाट्यावरून मूल्य कागदावरती आलं याला डिराईव्ह होणे असं म्हणतात, लक्षात आलं. मग आपल्याला त्याला डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतो. म्हणजे आपल्या लक्षात आलं मूल्य कागदात नाही, मूल्य कशामध्ये, बटाट्यामध्ये. हा कागद जरी सापडला तर बटाटेच मिळणार आहे की नाही, मूल्य कागदामध्ये नाही आहे बटाट्यामध्ये. तर अशा प्रकारचा जर करार असेल तर त्याला डेरिव्हेटिव्ह मार्केट असं म्हटलं जातं. लक्षात आलं डेरिव्हेटिव्ह मार्केट, तेही लक्षामध्ये ठेवायचं. डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय हे पण या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तशा प्रकारे आपला डेरिव्हेटिव्ह मार्केट तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि याच्यामध्ये हे जे आपण आत्ता अभ्यासलं, शेअर बाजार अभ्यासलं, रोखे बाजार अभ्यासलं आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट अभ्यासलेलं आहे आपण. आता म्युच्युअल फंडाचा आपण अभ्यास करूयात. हे चौथा प्रकार काय आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. म्युच्युअल फंड, हे पहा आपण या ठिकाणी म्युच्युअल फंडाचा अभ्यास करूयात. म्हणजे औद्योगिक प्रतिभूती बाजारामधला हा शेवटचा घटक म्युच्युअल फंड. आपण प्रतिभूती बाजाराचे शासकीय प्रतिभूती बाजार आणि औद्योगिक प्रतिभूती बाजार आज प्रकार पाहतोय, तर औद्योगिक प्रतिभूती बाजारातला हा चौथा म्युच्युअल फंड. आता सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, म्युच्युअल फंड म्हणजे काय ते समजावून घ्यायचं आहे. समाजामध्ये अनेक व्यक्ती असतात ज्यांना गुंतवणूक कुठे करावी हे कळत नाही. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची, शेअर बाजारामधल्या नेमक्या कोणत्या शेअर्सवरती गुंतवणूक करायची हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही. पण काही गुंतवणूकदार असे असतात की त्यांच्याकडे पैसे असतात, ते गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतात. मग अशा प्रकारे हे गुंतवणूकदार काय करतात, सगळेजण एकत्र येतात आणि ज्याला शेअर बाजारामधली माहिती अशा व्यक्तीकडे जातात, त्याला एकत्रितपणे पैसे देतात, त्याला म्हणायचं म्युच्युअल फंड. हे सगळे लोक एकत्रित मिळून जे पैसे देतात त्याला म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं. लक्षात आलं, पहिली संज्ञा लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपल्याला ते पाहता येईल. या ठिकाणी पहा, ही व्यक्ती आहे, ही व्यक्ती आहे, या दोघांना शेअर बाजारामध्ये पैसा गुंतवायचा आहे. किंवा अशा अनेक लोक असतात, हजारो लोक असतात, पण शेअर बाजारामध्ये नेमक्या कोणत्या शेअर्समध्ये पैसा गुंतवायचा आहे. हाऊ मच शुड आय इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स, शेअर बाजारामध्ये नेमका कोणत्या प्रकारे पैसा गुंतवायचा हे समजत नाही. म्हणजे दोघंजण काय करतात, पैसे गोळा करतात. आणि पैसे गोळा करून काय करतात, ज्याला शेअर्समध्ये कळतं अशा व्यक्तीकडे जातात, त्या व्यक्तीकडे जाऊन एकत्रितपणे पैसे देतात. याला शेअर बाजारामधलं कळतंय कोणते शेअर्स घ्यायचे, कोणते बॉन्ड्स घ्यायचे हे त्याला कळतं. त्या व्यक्तीकडे येतात, त्याला पैसे एकत्रितपणे पैसे गोळा करून देतात,
त्याला म्हणायचं म्युच्युअल फंड. सर्व गुंतवणूकदार काय करतात, आपले पैसे एकत्रित आणतात आणि ते गुंतवणूकदार ज्याला शेअर्सची माहिती त्याच्याकडे देतात त्याला म्हणायचं फंड मॅनेजर. फंड मॅनेजर याला फंड मॅनेजर असं म्हणायचं. त्याच्याकडे त्यांनी सगळ्यांनी मिळून पैसे जमा केले. आता पहा, त्याच्याकडे पैसे जमा केले, याला शेअर मार्केटमधलं सगळं कळत आहे, कोणते शेअर्स विकत घ्यायचे, कोणते बॉन्ड्स विकत घ्यायचे, प्रतिभूती बाजारामध्ये तो काम करतोय असं आपण म्हणतोय. आता हा काय करतो, त्यांच्याकडनं पैसे घेतो, लोकांकडनं प्रतिभूती बाजारामध्ये गुंतवतो, म्हणजे शेअर्स बॉन्डमध्ये गुंतवतो. प्रतिभूती बाजार याच्यामध्ये हे सगळे पैसे गुंतवतो, त्याच्यापासून त्याला काही रिटर्न्स आले, रिटर्न्स मिळाले तर ते पैसे तो गुंतवणूकदारांमध्ये वाटतो, वाटून दिला जातो गुंतवणूकदारांचा वाटा. आणखी हे लक्षात आलं तुमच्या की म्युच्युअल फंड आणि कुणाकडे जमा करतात त्यांना फंड मॅनेजर असं म्हणतात. मग तो वेगवेगळ्या प्रतिभूतींमध्ये शेअर्स बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवतो आणि त्याच्यातून जर काही उत्पन्न मिळालं, रिटर्न्स मिळाले, तर रिटर्न्स त्या ज्यांनी पैसे गुंतवले त्या लोकांना वाटतो. तर अशा प्रकारे हे म्युच्युअल फंडची रचना असते. मग याच्यामध्ये हे एक तुम्हाला समजेल, हे गुंतवणूकदार आहेत, इन्व्हेस्टर्स आपण म्हणूयात, इन्व्हेस्टर्स हे गुंतवणूकदार आहेत. ह्या गुंतवणूकदारांनी आपला पैसा गोळा केला, या ठिकाणी हा पैसा फंड मॅनेजरकडे गुंतवला, फंड मॅनेजरनं तो जो पैसा आहे तो प्रतिभूतींमध्ये गुंतवला, सिक्युरिटीज, प्रतिभूती म्हणजे शेअर्स आणि बॉन्ड्समध्ये हा पैसा गुंतवला, त्याच्यातून त्याला रिटर्न्स जनरेट झाले, लक्षात आलं, त्याच्यातून त्याला पैसे प्राप्त झाले, त्याने ते पैसे या गुंतवणूकदारांमध्ये वाटले. अशा प्रकारे म्युच्युअल फंडची प्रक्रिया असते. मग म्युच्युअल फंड तुमच्या लक्षामध्ये आला की लोक काय करतायत, पैसे गोळा करतायत, कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणं हे त्यांना माहीत नाहीत, ते सगळे पैसे ज्याला शेअर बाजारामधलं कळतं त्याच्याकडे जाऊन गुंतवतात, त्याला फंड मॅनेजर म्हणतात. फंड मॅनेजर हे पैसे घेतो, वेगवेगळ्या शेअर्समध्ये, वेगवेगळ्या बॉन्ड्समध्ये गुंतवतो, त्याच्यातून उत्पन्न जनरेट करतो आणि जो फायदा होतो तो फायदा तो गुंतवणूकदारांमध्ये वाटवून टाकतो. अशा प्रकारे आपण ही चारही साधनं पाहिली. कुठली कुठली पाहिली पहा, सुरुवातीला आपण काय अभ्यासला हे पहा, शेअर बाजार अभ्यासला, रोखे बाजार अभ्यासला, डेरिव्हेटिव्ह म्युच्युअल फंड आणि शासकीय प्रतिभूती बाजार, म्हणजे प्रतिभूती बाजार हा घटक आपला पूर्ण झाला. आपण जे सुरुवातीला अभ्यासाला घेतलं होतं प्रतिभूती बाजाराचं ते पहा, हे आहे आपल्या भारतीय भांडवल बाजाराचे चार घटक आपण अभ्यासाला घेतले होते. त्याच्यामध्ये मी तुम्हाला चार घटकामध्ये सांगितलं, विकास वित्तीय संस्था, पतसंबंधित संस्था, गैरबँक वित्तीय बाजार आणि प्रतिभूती बाजार, हे चार घटक आहेत भारतीय भांडवल बाजाराचा. त्यातला पहिला घटक आपण अभ्यासला प्रतिभूती बाजार. उद्याच्या भागामध्ये किंवा पुढच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत विकास वित्तीय संस्था कोणकोणत्या आहेत. लक्षात आलं, विकास वित्तीय संस्था यांचा अभ्यास आपल्याला पुढच्या भागामध्ये करायचा. तर या ठिकाणी आपण थांबतो, भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.